आता मी तुम्हाला हे कसं बनवायचं ते दाखवणार आहे. हे फूल बनवायसाठी मी 8 चेन घेतले आहेत. चेनचं सर्कल करून घेतलं आहे. पहिला खांब 3 चेनचा आणि 1 चेन एक्स्ट्रा घेतले मधली. आणि ह्या सर्कलमध्ये 1 चेन 1 खांब असे 16 खांब बनवून घ्यायचे. ह्या चेनमध्ये 1 खांब 1 चेन असं करून मी 16 खांब घालून घेतलेत. आता हा सर्कल इथे बंद करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर घ्यायचे आहेत 8 चेन. 8 चेन नंतर टर्निंगचे 1 चेन म्हणजे 9 चेन घेतल्यानंतर इथे मुका काम घेत जायचं आहे. 8 चेन हे 8 चेन घेतलेले त्याच्यावर हे 8 मुके खांब घालून घेतलेत. आता ह्या 2 खांबाच्या मधली चेन आहे तिथे मुका खांब घ्यायचा. एक खांब सोडून पुढच्या खांबावर पुन्हा आपण चेन सुरू करायची. हा खांब घेत इथपर्यंत आले की ह्या चेनवर 1 मुका खांब, ह्या खांबावर 1 मुका खांब, 1 खांब सोडून दुसऱ्या खांबावर पुन्हा असे चेन करून घ्यायचे आहे. चेन घेतल्यानंतर टर्न करून प्रत्येक चेन मध्ये मुका काम शिकते. आपले 8 मुके काम होतात 8 चेनवर 8. त्यानंतर एक पुढच्या खांबावर पुन्हा बंद करायचं आहे आणि हा धागा काढून घ्यायचा. अशा प्रकारचा स्ट्रक्चर तयार होईल. दुसरा रंग लावून घेते.
ते पहिल्या चेनमध्ये मुक्काकाम घ्यायचं आहे, दुसऱ्या चेनमध्ये मुक्काकाम घ्यायचं आहे, म्हणजे दोन मुके काम घेतले. दोन खांब ते दोन मुके खांब घेतले, दोन खांब घेतले आणि आता ह्या चेनमध्ये आपल्याला एकाच चेनमध्ये दोन खांब घ्यायचे आहेत. पुढे ह्या चेनमध्ये एका चेनमध्ये आपल्याला तीन खांब घ्यायचे आहेत. अशी पाकळी तयार होईल. आता ह्या ही एक चेन सोडून पुढच्या चेनमध्ये, ह्या चेनमध्ये आपल्याला ह्याचे तीन खांब. एकाच चेनमध्ये तीन खांब. त्यानंतर एका चेनमध्ये दोन खांब. त्यानंतर पुढच्या चेनमध्ये एक खांब. पुन्हा एक खांब. त्यानंतर यायचं आहे अर्धा खांब. त्यानंतर मुक्का खांब. पुन्हा इथे मिडलला एक मुक्का खांब घ्यायचा. असे दोन मुके खांब घेतल्यानंतर पुन्हा ह्या साखळीवर त्याच प्रकारे सुरू करायचं. ते मुक्का खांब ते दोन मुके खांब. दोन अर्धे खांब. त्यानंतर दोन खांब घेतले. एका चेनमध्ये दोन खांब. वरच्या एका चेनमध्ये तीन खांब. ह्या चेनमध्ये तीन खांब. पुढच्या चेनमध्ये दोन खांब. पुढच्या दोन चेनमध्ये एक एक खांब. एक त्यानंतर अर्धा खांब.
आहे एक अर्धा काम, मुका खाऊन मुका खाऊन ते पुन्हा एकदा एक लास्टला मुका खाऊन घेऊन ते पण बंद करून टाकायचं. हे अशा प्रकारचं आपण फुल तयार होईल. अशी आपली फुलं तयार होतील.